नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आता आपल्या सोबत आहेत माजी उपसरपंच ग्राम पंचायत शेवळवाडी आणि राज्य क्लब ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अमित अण्णा पवार। सो सगळ्यात आधी सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत। सर एक सांगा, योग हॉस्पिटल आणि राज्य क्लब ट्रस्टच्या विद्यमानाने जे जन आधार सवलत तुम्ही कार्ड सुरू केले त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। योग मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि राजकुलभ ही सामाजिक संस्था आहे, यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जन आरोग्य सवलत योजना चालू केलेली आहे की ज्यामध्ये सर्वसाधारण नागरिक हा केंद्रबिंदू समजून त्यांना ज्यावेळी खूप गरज असते त्यावेळी हॉस्पिटलमधून त्यांना काही प्रमाणात डिस्काउंट मिळावा यासाठी आम्ही जे आपले डॉक्टर आहेत अभिजित दत्त साहेब त्यांच्याशी भेटून या ही संकल्पना त्यांच्या समोर मांडली। त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी सांगितले की कोणताही रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये येईल आणि हे आपलं कार्ड दाखवेल त्यावेळेस त्यांना फ्लॅट 10% डिस्काउंट मिळेल आणि सोनोग्राफी असेल किंवा सिटी स्कॅन असेल या सर्व सुविधांवर त्यांना डिस्काउंट मिळेल। सर आज वाढदिवसानिमित्त अजून कुठले उपक्रम राबवण्यात येत आहेत? आमचे नेहमीच वाढदिवसाला एकतरी उपक्रम करायचा मानस असतो, तर त्यामध्ये ही जनआरोग्य सवलत योजना आहे त्याचा एक शुभारंभ आम्ही करतोय आज। तर आज जवळपास 10-15 जणांना आम्ही कार्ड वाटप करणार आहे आणि त्यानंतर एक वृक्षारोपणाचा छोटासा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर गोशाळेला आम्ही चार वाटप करणार आहे। सर दोन्ही उपक्रम खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहेत आताच्या काळात। सवलत कार्ड जे आपण बोलतोय हे कुठल्या लोकांना आणि काय काय सवलती असतील याच्या मार्फत? ह्या जन आरोग्य सवलत योजनेमध्ये मुख्य करून हे सर्वांसाठी आहे, म्हणजे यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यापासून आपले मध्यमवर्गीय सर्वांसाठी ही योजना आहे आणि यामध्ये आपल्याला हॉस्पिटल बिलावर डायरेक्टली 10% डिस्काउंट मिळणार आहे। त्याच्यामध्ये परत सिटी स्कॅन असेल किंवा दुसरे आपले मेडिकल बिल्स असतील त्यावरही डिस्काउंट आहे, त्यामुळे तुम्ही हे कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तो डिस्काउंट ऍप्लिकेबल होईल। सर सध्याच्या महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय, जी राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल? राजकारण हे जनतेला धरून केलं पाहिजे, त्यामध्ये केंद्रस्थानी जनता असली पाहिजे किंवा त्यांचा विकास असला पाहिजे, पण आता दिसते की जनता कुठे दिसत नाही। इथे सगळे पक्ष दिसतात, पक्ष वेगळे पक्ष होत आहेत, पक्षातून बाहेर निघून फक्त राजकारण केलं जातं आणि स्वतः सत्ता मिळावी हा एकमेव उद्देश दिसतो। मला वाटतं की यातून जे सुशिक्षित वर्ग आहे तोच या गोष्टी बाहेर काढू शकतो आणि मतदान करू शकतात। मला वाटतं जरा पुढच्या वेळी मतदान करताना थोडेसे लोक बघून आणि त्यांचे विचार बघून मतदान करावं ते खूप गरजेचं आहे, नाहीतर महाराष्ट्राचं तुम्ही पाहताय गेली 2-3 वर्ष झाली विकास याच्यावर कोणी बोलतच नाही, फक्त कोण कुठे भेटलं कोणाची कुठे मीटिंग चालू आहेत याच गोष्टींची फक्त चर्चा होते की ते महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे। सर पुढचं आगामी जे तुम्ही बोलला तर मग तुमची काय तयारी असेल 2024 ची, जे पुढची आता निवडणूक येईल आगामी त्याबद्दल काय सांगाल? काय की मला वाटतं त्या बाजूला खूप कॉम्पिटिशन आहे कारण की आपले उमेदवार खूप आहेत, आम्ही दुसऱ्या बाजूला आहे जिथे आम्हाला सामाजिक कार्य करायचंय। मला वाटतं ज्या बाजूला कॉम्पिटिशन कमी आहे आम्ही त्या बाजूला आहे, त्यामुळे मला वाटतं की सामाजिक उपक्रम करण्यावरच आमचा भर असेल। तुमचं म्हणणं असं आहे विकासाच्या बाजूला कॉम्पिटिशन कमी आहे तर आम्ही विकासाच्या बाजूला आहे, आम्ही नेहमीच विकासाच्या बाजूला आहे। सर आज आज जी योजना राबवली गेली आहे ती किती अंदाजे किती जणांना त्याचा फायदा झाला? आता हा शुभारंभ आहे, अजून आता फॉर्म्स आम्ही वाटप करतोय, तर आता मला वाटतंय आमचं एक टार्गेट आहे की कमीत कमी 2000 लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं। खूप छान गोष्ट आहे सरी आणि पुन्हा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि स्टार महाराष्ट्रच्या सगळ्या टीम कडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, थँक्यू।